बोरी अडगाव इथं शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा. शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या. 100% पीक विमा देण्यात यावा. बँकेची सक्तीची वसुली थांबवा. तसंच शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी खामगाव तालुक्यात बोरी अडगाव येथील असंख्य शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावर्षी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून 21 दिवसाच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे. तरी खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असा नोंदवला गेला. पण तालुक्यातील शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याशिवाय कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतमाल पिकाला योग्य तो भावही मिळत नसल्यानं बँकेचं थकीत कर्ज बाकी आहे. आणि बँका सक्तीची वसुली करत आहेत. अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बोरी अडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. मी वासुदेव रामबोरकी शेतकरी म्हणून बोरी अडगाव येथे उपोषणाला बसलेला. उपोषण कशा करता आहे. आमच्याकडे 21 दिवसाच्या वरील पावसाचा खंड असल्यामुळे येलोमुचकच्या रोगामुळे एकरी 3 ते 4 क्विंटलची सोयाबीनला झडती लागली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, कारण त्याच्यावर आत्महत्येची पाळी आलेली आहे. तरी पीक विमा देण्यात यावा. येलोमुचकची मदत जी आहे नुकसान भरपाईची तातडीने शेतकऱ्या खात्यात टाकण्यात यावी. खामगाव तालुका दुष्काळग्रस्त त्वरित घोषित करावा. असे मी राधेश्याम रमेश कीर्तने जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव मुक्काम पोस्ट बोरी अडगाव येथील शेतकरी असल्यावर माझी प्रमुख मागणी आहे 100% भेटण्याबाबत. आणि दुसरी मागणी आहे की माझी 100% कर्जमुक्ती करण्याबाबत. आणि तिसरी मागणी आहे की येलोमोचकची तात्काळ रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि पीक विमा देण्यात यावा.